नमस्कार, आताची सध्याची पाणी पातळी पूर नियंत्रण कक्ष सांगली पाट बंधारे विभाग सांगली जिल्ह्यातल्या पाण्याची सद्य परिस्थिती आपण पाहणार आहोत. पाणी पातळी, धोका पातळी, आताची पातळी आणि फूट इंचामध्ये. कृष्णा पूल कराड 55 फूट धोक्याची पातळी आहे सद्यस्थितीत. ठीक 8:26.11 इतकी आहे. तर भिलवडी पूल याची धोक्याची पातळी 53 आहे, 44.8 इतकी आहे. आयरवीन धोक्याची पातळी 45 आहे. सध्य सांगलीची पाण्याची जी पातळी आयरवीन पुलाची ती 39.1 इतकी आहे. आणि राजापूर बंधारा सांगली जी आहे ती 58 ही धोक्याची पातळी आहे, पण 47.3 ही जी आहे ती आत्ताची सद्य परिस्थिती आहे. एकूण ज्या पद्धतीनं पाणीची जर पातळी पाहिली तर ती सध्या स्थिर आहे, 39.1 वरती येऊन स्थिर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच आता नदीकाठच्या शेकडो लोकांनी स्थलांतरही केलेलं आहे. प्रशासनही या ठिकाणी काम करताना दिसतंय. एकीकडं कोरोनाचं सावट आणि दुसरीकडं पुराची आपत्ती आणि या सगळ्या विषयावरती सर्व प्रशासन, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, आयुक्त नितीन कापडनीस, त्यांची सगळी टीम, अख्खं प्रशासन या सगळ्या गोष्टीत कामाला लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपलंही कर्तव्य आहे. अफवा आपण पसरायला नकोत, ज्या खऱ्या बातम्या आहेत त्याच आपण दाखवू. मिरज कृष्णा घाट पाणी पातळी 50.6 आहे आणि सांगली आयरवीन पाणी पातळी 39.1 इतकी आलेली आहे. सद्यस्थितीत 39.1 वर आयरवीन पाण्याची पातळी येऊन स्थिर झाली आहे. कोणत्याही अफवा पसरू नका, नदीकाठच्या लोकांनी स्थलांतर करा. त्याचप्रमाणे बाजारपेठेत असलेल्या लोकांनी ज्या पद्धतीनं गोडाऊनमध्ये आपला माल ठेवलेला आहे, तळघरात माल ठेवलेला आहे, तो खबरदारी म्हणून काढून ठेवा. कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं अनेक व्यावसायिकांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आणि याच पार्श्वभूमीवर ज्या ज्या ठिकाणी पाणी येतं आहे त्या व्यावसायिकांनी आपला माल उचला. काळजी घ्या, स्टे सेफ. वेगळ्या वेगळ्या बातम्यांच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा ती चाज सागर न्यूज. सांगली जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त व्ह्यूज असलेलं एकमेव चॅनल ती चाज सागर न्यूज. आमदार जयंतराव पाटील यांनी सूचित केले.